नमस्कार फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो जिने सायन्समध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे कसा आहे चालूच अभ्यास मस्त चालू आहे ना ओके काही अडचण असेल तर आपल्या व्हिडिओवर कॉमेंट करत चला काही डाऊट असतील तर कॉमेंट करत चला सब बच्चों को मी रिक्वेस्ट करता हूं की अगर आपने अभि तक सायन्स पे जो कुठे व्हिडिओज देखे है अगर उसी वीडियो में कुछ आपको डाउट्स है कुछ डिफिकल्टीज है तो वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में आप मुझे आपकी डिफ़िकल्टी टाइप कर सकते हैं मेरे यानी कि मुझ तक पहुंचा सकते हैं और उसके ऊपर मैं स्पेशली वीडियोज़ बना के मैं आपके लिए अपलोड कर दूंगा ओके तो जो बच्चे इस चैनल पे नए हैं तो सबको मैं रिक्वेस्ट करता हूं कि जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो बेल आइकॉन दबाओ और आपने दोस्तों तक इसकी लिंक भी शेयर करिए और दूसरी रही बात एक इम्पॉर्टंट है और वो है अगर ये व्हिडिओ अच्छा लगता है तो जल्दी से इसे लाइक भी करना न भूले क्योंकि आपका एक लाईक मेरे लिए बहुत सा एनर्जी दे देता म्हणजे तुम्ही जे लाईक करतात ना ते लाईक म्हणजे माझ्यासाठी एक एनर्जी असते एक उत्साह असतं म्हणजे तुम्ही लाईक केलात म्हणजे मला लागलीच त्यावर एक उत्साह भेटू चलाकडे एवढ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडलेला आहे निश्चितच आपण पुढचा व्हिडिओ बनवायला काय हरकत नाही म्हणून मी लागलीच पुढचे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवत असतो आणि तुमच्यासाठी मी पूर्णतः पेश करत असतो ओके तर चला आपण जाणून घेऊया <coughs> या व्हिडिओमध्ये आपणास पाहायचं आहे काय अभ्यासायचे आपणास तर या व्हिडिओमध्ये अभ्यासायचे आपणास डिकम्पोजिशन रिॲक्शन आपण पाहत आहोत टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन हे पहा टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन आपण अभ्यासत आहोत केमिकल रिएक्शन के वेगवेगा टाइप्स कौनते आए यानी कि केमिकल रिएक्शन के जो कुछ भी टाइप्स है वो टाइप्स के बारे में हम पढ़ पढ़ रहे हैं तो इसके पहले वीडियो में मैंने आपको एक रिएक्शन आपको बताई थी ओके और वो रिएक्शन देखो मैं अभी आपको यहाँ बता देता हूँ थोड़ा सा उसका रिवीजन भी अभी हम करके देखते हैं तो क्या क्या हमने देखा था चलो पीछे जो वीडियो था उसके वीडियो में हमने क्या क्या पढ़ा है चलो देखते हैं तो इस तरह से हमने एक 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 पॉईंट्स पढे पड डिकम्पोजिशन रिॲक्शन पडी थी कंपो कम्बिनेशन कॉम्बिनेशन uh, रिॲक्शन ज्याला आपण मराठीमध्ये <coughs> संयोग अभिक्रिया असे म्हणतो संयोग अभिक्रिया अभ्यासली त्यानंतर आता आपण अभ्यासत आहोत डिकंपोजिशन रिॲक्शन आणि त्यानंतर पुढची रिॲक्शन आपण पाहत आहोत डिस्प्लेसमेंट रिॲक्शन यानंतरची पुढची आणि त्यानंतर चौथी रिॲक्शन आहे दॅट लास्ट रिॲक्शन वन इज दी दॅट इज दी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ओके okay, तर अशा स्वरूपामध्ये या रिॲक्शन्स आपण इथं अभ्यासलेले आहेत त्याच पद्धतीने आपण आता इथं पाहत आहोत डिकंपोजिशन रिॲक्शन कोणती रिॲक्शन डिकंपोजिशन डिकंपोज हो ज्याला आपण अपघटन अभिक्रिया असे म्हणतो अपघटन अभिक्रिया आता अपघटन आणि डिकंपोजिशन मराठी मीडियमचे जे मुलं असतील जे मराठी माध्यमाची मुलं असतील तर फक्त इथं टेक्स्ट मराठी इंग्रजीमधून आहे बाजूला काही महत्त्वाच्या महत्त्वाचे ज्या टर्म्स आहेत त्या मराठीतून मी घेतलेल्याच आहेत एक्सप्लेनेशन तुम्हाला मराठी आणि हिंदीमधून सांगणार आहे आणि टेक्स्ट मात्र फक्त इंग्रजीमधून ठेवतोय तर सर्वांसाठी उपयोगी पडेल अशा प्रकारचाच व्हिडिओ मी बनवत आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका ओके तर चला पाहूया आपण पुढं काय सांगतो तुम्हाला डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये तर अशा प्रकारची ही डिकम्पोजिशन रिॲक्शन सुरुवातीला आपको कहा गया है यानी आप मराठी में इसे कहा जाता मे करके देखो हिंदीमध्ये करून याला म्हणतो आपण करून पहा तर आता काय करून पाहायचे आपण या ठिकाणी पहा काय दिले ते आपण टप्प्याटप्प्याने व्यवस्थितरित्या पाहणार आहोत कसल्याच पद्धतीचं टेन्शन घेऊ नका आय एम ऑलवेज विथ यू <coughs> मी नेहमी करता तुमच्यासाठी सातत्याने रेडी आहे ज्याला कोणाला ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहेत आणि टेलिग्राम लिंकची सु चॅनलसुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा यामध्ये दिलेली आहे तर आवर्जून व्हॉट्सअप ग्रुप नाही जॉईन झाला तरी चालेल परंतु टेलिग्राम चॅनल मात्र सर्वांनी जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल जॉईन होणं कंपलसरी आहे टेलिग्राम चॅनलवर मी सातत्याने व्हिडिओज वगैरे पोस्ट करत असतो लिंक वगैरे लागलीच पटकन तिथं मी लिंक दिलेली असते टेलिग्राम चॅनल मात्र सर्वांनी जॉईन व्हायचे ओके आता यामध्ये आपण पुढं पाहूया ट्रायधीस ट्रायधीसमध्ये हे करून पहा म्हटलं आहे काय ॲपॅराटस तुम्हाला काही ॲपॅराटस दिलेले आहेत कोणकोणते आहेत इहॉपरेटिंग डिश युपरेटिंग डिश म्हणजे बाष्पण पात्र म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये त्याला बाष्पण पात्र असे म्हटलं जातं म्हणजे एखाद्या मटेरियल जर त्या डिशमध्ये जर घेतला डिशमध्ये जर घेतला तर त्याचं इवपरेशन होतं वाफ वाफेमध्ये होतं एक मटेरियल आहे ज्याचं इवपरेशन करायचं अशा प्रकारचं मटेरियल एका डिशमध्ये घ्यायला सांगितलेलं असतं हो आणि डिशमध्ये घेतल्यानंतर त्याचं बाष्पामध्ये रूपांतर होतं बाष्पामध्ये बाष्प म्हटलं तुम्हाला लक्षात घ्या बाष्पन पात्रामध्ये त्यात घेतलं जातं आणि बाष्पन पात्रामधून त्याचं इवपरेशन होत असतं <clears> ओके <throat> okay. तर दुसरं सांगतं तुम्हाला बर्नसेन बर्नर आता बर्नसेन बर्नर म्हणजे कोणता जो बर्नर आपण सातत्याने फिगरमध्ये वगैरे पाहत असतात अशा प्रकारचे एक बर्नर असतं ओके okay. त्याला खालच्या साईडला असं गॅस वगैरे कनेक्शन दिलेलं असतं इकडनं आणि इकडनं अशा पद्धतीचा तो जाळ त्याला लागत असतो त्याला आपण बनशन बर्नर असे म्हणतो दॅट बर्नर इज कार्ड ॲज बनशन बर्नर ओके आता दुसरं एक्झाम्पल जर तुम्हाला इथं जर पाहायचं म्हटलं तर पुढे काय दिलं पुढचा पॉईंट यामध्येच तर पहा अशा पद्धतीचा केमिकल्स आता कोणते कोणते केमिकल्स आहेत पहा आणखीही बरेच विद्यार्थी देवव्रत अकॅडमीवरच वाट पाहत आहेत आय एम लायू ऑन ओके तर याचे केमिकल्स काय काय आहेत शुगर कॅल्शियम कार्बोनेट सल्फ्युरिक ॲसिड हे काय आहेत सगळे <coughs> केमिकल्स आहेत या रिॲक्शनमध्ये वापरले गेलेले केमिकल्स आहेत ओके okay, तर अशा स्वरूपामध्ये शुगर कॅल केमिकल सांगते तुम्हाला केमिकल्स दॅट इज द शुगर कॅल्शियम कार्बोनेट आणि सल्फ्युरिक ॲसिड अशा पद्धतीचे हे वेगवेगळे केमिकल्स तुम्हाला इथं दिलेले आहेत रिॲक्शन करण्यासाठी आता शुगर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्लुकोज कॅल्शियम कार्बोनेट बी माहीत आहे तुम्हाला सी सी ओ थ्री आणि सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे एच टू एस ओ फोर आहे ओके आता पुढं पहा आता याची प्रोसिजर सांगितली तुम्हाला आता काय काय प्रोसिजर आहे पहा टेक सम शुगर इन अ इन अँड इव्हॉपरेटिंग डिश साखर घ्या म्हटलं इओपरेटिंग डिश म्हणजे अशा पद्धतीचं डिश असतं एवढंच छोटंसं डिस्क असतं छोटंसं डिस्क आणि त्याच्यामध्ये शुगर घ्या म्हटलं इव्हॉपरेटिंग डिश अँड हीट इट विथ दी हेल्प ऑफ बनशेन त्याला बंशेन बर्नर, बंशेन बर्नर त्याला उष्णता द्या म्हटलंय कशाने उष्णता द्या म्हटलं विथ दी हेल्प ऑफ बन्सेन बर्नर बन्सेन बर्नरच्या आधारे त्याला उष्णता द्या ठीक आहे पुन्हा काय आहे आणखी ओके आफ्टर समटाईम यू विल सी दी फॉर्मेशन ऑफ बर्न्ड आऊट ब्लॅक सबस्टन्स बर्न्ड आऊट त्याला उष्णता द्या म्हटलं त्या डिशमध्ये साखर घ्या आणि त्या साखरेला उष्णता द्यायला सुरू करा काही वेळाच्या नंतर तुम्हाला जळालेला काळा असा मटेरियल त्या डिशमध्ये पाहायला मिळेल आणि की आफ्टर समटाईम आफ्टर हिटिंग यू विल गेट ब्लॅक मटेरियल इन दी डिश त्या छोट्याशा डिशमध्ये ब्लॅक मटेरियल तुम्हाला पाहायला मिळेल ओके आता बरेच जण म्हणतात काही जणांनी मला एक अशी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही थोडासा व्हिडिओ एका तासामध्येच पूर्ण घ्याल का मटेरियल एक चैप्टर एका तासामध्ये घ्याल का तर एक चैप्टर एका तासामध्ये घेऊन तुम्हाला समजेल का सगळ्यांनी इथं कमेंट करा पूर्ण चॅप्टर लक्षात घ्या पूर्ण चैप्टर पूर्ण प्रकरण आहे आपलं पूर्ण धडा म्हणूया आपण मराठीमध्ये पूर्ण धडा एका तासामध्ये पूर्ण धडा एका तासामध्ये जर मी जर शिकवला आणि जे कोणी लोक शिकवत असतील तो एका तासामध्ये तो पूर्ण धडा समजतो का सगळ्यांनी कॉमेंट करा या ठिकाणी सगळ्यांचं कॉमेंट हवं आहे मला सगळ्यांचं कॉमेंट हवंय पूर्ण धडा एका तासामध्ये समजेल का समजेल का नाही समजत मग जे लोक जे बनवत आहेत व्हिडिओ एका तासामध्ये नुसतं ते पुस्तक वाचून दाखवतात पुस्तक वाचून दाखवतात हो ते आणि वाचून दाखवून काय उपयोग आहे मग तुम्हाला तर घरी पुस्तक आहेच ना ते पूर्ण पुस्तक उगी वाचून दाखवतात काहीतरी एखादी आकृती घ्यायची आणि खटखट खटकट काहीतरी बोलायचं आणि पुढं चलत राहायचं यामध्ये काय होतं लक्षात येत नाही ओके व्हेरी गुड ठीक आहे सगळ्यांनीच नो असं म्हटलेलं आहे सगळ्यांनीच नो समजत नाही ठीक आहे मग ज्या पद्धतीने मी शिकवतो हो या पद्धतीने शिकवायचं का एका तासामध्ये अर्ध्या तास एका तासामध्ये समजा एका चॅप्टरचे दोन व्हिडिओज बनवले मी एका चॅप्टरचे एका एका तासाचे दोन व्हिडिओज बनवले तर तसे चालतील का असं शिकवायचं असं शिकवायचंय का एका तासामध्ये दोन व्हिडिओ बनवून शिकवायचे म्हणजे एका एका तासाचे दोन व्हिडिओज बनवायचे पूर्ण चॅप्टरवर सांगा असंच की एका तास म्हणजे एका एका तासाचे दोन दोन व्हिडिओज ओके सांगा तर टेक दिस सम शुगर इन यू डिश आता सांगितलं तुम्हाला ओके त्यानंतर हीट इट विथ दी हेल्प ऑफ बन्सेन बर्नर आफ्टर सम टाइम यू विल सी दी फॉर्मेशन ऑफ आउट आऊट ब्लॅक सबस्टन्स बर्न्ड आऊट ब्लॅक सबस्टन्स आउट म्हणजे जळालेला काळा सबस्टन्स तुम्हाला पाहायला मिळेल ओके तर या स्वरूपामध्ये पुढचा पॉइंट आता काय सांगतो आपण एक्झॅक्टली दॅट मस्ट हॅव हॅपन इन दी Activity. आता यामध्ये तुम्हाला काय एक्झॅक्टली वाट मस्ट यापन्न इन मग आता द्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला मधात काय पाहायला मिळेल म्हटलंय काय आढळून येईल त्यामध्ये तर त्या साखरेमध्ये जे काही पाणी असतं ते पाणी वापरेशन होऊन जातं आणि फक्त काळा कार्बन बाकी बुडाला राहत असतो ओनली ब्लॅक कार्बन हॅपन इन दिस ऍक्टिव्हिटी सांगितलं तुम्हाला इन दी अबाव ऍक्टिव्हिटी अ सिंगल रिॲक्टंट शुगर इज डिवायडेड इंटू टू सबस्टन्सेस इथं जे साखर घेतली होती एका डिस्क डिशमध्ये आपण अशा स्वरूपाच्या एका डिशमध्ये जे साखर घेतली होती त्याला जे आपण युआपरेशन केलं हिट देऊन तर यामध्ये काय झालं साखरेचे दोन सबस्टन्समध्ये रूपांतर झालेलं आहे कसं कसं इन अबाउ ऍक्टिव्हिटी द सिंगल रिॲक्टंट शुगर इज डिवायडेड इंटू टू सबस्टन्सेस इंटू टू सबस्टन्सेस ओके दोन सबस्टन्सेसमध्ये दॅट इज द कार्बन अँड सेकंड वडील इज एच टू टू ओके त्यानंतर आता पुढ ओके कमेंट करू नका दोन्ही वैशाली पाटील तुला ब्लॉक करून टाकतो तुझ जे कोण आहे ना आईच्या नावानं मोबाईल वापरता असेल मुलगा असेल तू तुला ब्लॉक करून टाकू ब्लॉक करून टाकू का तुला मला एकदा सांग तू कमेंट करून आलतू फालतू कमेंट करत आहेस तू ओके आणि तुझी अकरावी बारावी सगळ्यामध्ये तुझी कॉमेंट आहे त्यानंतर कार्बन आता इथं ग्लुकोज दिलं आहे तुम्हाला ग्लुकोज ग्लुकोज म्हणजे शुगर घेतली आपण डिशमध्ये रिॲक्शन दाखवतोय इथं जे सांगितले ना आपण त्याची इथे रिॲक्शन आहे त्याची इथं रिॲक्शन आहे काय सी ट्वेल्व एच टू आणि ओ एलेवन आहे सी ट्वेल्व एच टू सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू आणि ओ एलेवन हा त्याचा शुगरचा फार्म्युला आहे केमिकल लक्षात घ्या हा फार्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सातत्याने तुम्हाला पुढे उपयोगाला येतो त्यानंतर याला जाळण्यानंतर फक्त कार्बन बाकी राहतो डिशमध्ये ब्लॅक कार्बन बाकी राहतो ओके ब्लॅक कार्बन बाकी राहतो मग ब्लॉक तर करायचं नसेल तर आलतू फालतू कमेंट करायची नाही काही फक्त वॉच करायचं आणि प्रश्न विचारल्याच्या नंतरच उत्तर द्यायचं मधामध्ये चॅटिंग करत बसायचे नाही अन्यथा मी ब्लॉक करेन ओके दॅट दे ट्वेल्व सी आणि एलेवन एच टू ओ एलेवन एच टू ओ म्हणजे अकरा पाण्याचे मॉलिक्यूस त्यामध्ये बाहेर पडतात म्हणजे अशा प्रकारच्या डिशमध्ये आपण हे घेतलं त्याला उष्णता दिली तर या शुगरचं रूपांतर कार्बनमध्ये आणि वॉटर वेपर्समध्ये होतं कार्बनमध्ये आणि वॉटर वेपर्समध्ये होतं ओके okay. शुगर उष्णता दिली कार्बन कार्बन बाकी असतो तो इस तरह से अगर हमने हीटिंग करने के बाद इस तरह से मटेरियल ऑपरेशन होता है ओके okay. देन आगे का क्या देखो दे रिएक्शन इन विच देयर इज ओनली वन रिएक्टेंट गिविंग राइज टू टू और मोर प्रोडक्ट्स दो या दो से ज्यादा दे रिॲक्शन इन विच देअर इज ओनली वन रिॲक्टंट देर इज ओनली वन रिॲक्टंट गिविंग राईस टू द टू ऑर मोर प्रोडक्ट रिॲक्टंट खाली एक ही होता आहे डिकंपोजिशन रिॲक्शनचा मिनिंग सांगतो इथे तुम्हाला फक्त एकच रिॲक्टंट असतो आणि त्याचं डिकंपोजिशन होऊन दोन प्रोडक्ट तयार होत असतात तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण म्हणतो डिकंपोजिशन रिॲक्शन असे म्हणतो दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज एज डिकंपोजिशन रिॲक्शन ओके रिॲक्टन गिविंग राईट्स टू टू ऑर मोर प्रोडक्ट्स इज कार्ड ॲज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन ओके कोणीही प्रश्न विचारल्याच्या नंतरच कॉमेंट करायचं उगंच काहीतरी कुठलं तर कॉपी करायचं नीता आणून पेस्ट करायचं हा प्रकार करू नका हा प्रकार करू नका ओके होय राईट दिस इज दि फार्म्युला ऑफ ग्लुकोज दिस इज दि फार्म्युला ऑफ ग्लुकोज ओके शुगर म्हणजेच ग्लुकोज आहे उगंच काहीतरी कॉपी करायचं नीता आणून पेस्ट करायचं प्रश्न विचारल्याशिवाय कॉमेंट करायची नाही फक्त बघत राहायचं ओके एखादा मी जर तुम्हाला विचारलं तर निश्चितच तुम्ही तो सर्वांनी सांगायचं पण मधामध्ये असं काय तर कॉमेंट करत बसायचं ओके एक प्रश्न विचारतो तुम्हाला सर्वांना त्याचं उत्तर द्यायचं सगळ्यांनी कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्मुला द्या चला कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्मुला दि फॉर्मुला ऑफ कार्बन डायऑक्साईड टेल मी तर अशा स्वरूपामध्ये आपण एका डिशमध्ये शुगर घेतली त्याला हीटिंग दिली पाण्याचे वालिक वॉटर मॉलिक्यूल्स निघून गेले आणि त्यामध्ये फक्त बुडाला काय राहिलं कोळसा राहिलेला आहे ओके तर या स्वरूपामध्ये ही रिॲक्शन तुम्हाला इथं सांगितलेली आहे ओके आता पुढं पाहतोय आपण दुसरा एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे अँड दॅट ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो ट्राय दिस हे सुद्धा करून पहा म्हटलं तुम्हाला इथंसुद्धा व्हेरी गुड व्हेरी गुड अशा स्वरूपामध्ये उत्तर द्यायचे सगळ्यांनी याच पद्धतीने उत्तर द्यायचं उत्तर मेनल्याच्या न मागितल्याच्या नंतरच उत्तर द्यायचं मधामध्ये काहीतरी उगं कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं हा प्रकार इथं करायचा नाही इतर इतरांना इतरा डिस्टर्ब करायचं नाही ओके त्यानंतर पुढं आता पाहूया आपण यामध्ये काय सांगतो तुम्हाला ॲपॅरायटस सांगितलं आणखी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला तर काय ॲक्टिव्हिटी ॲपॅरायटस सांगितलं टू तू टेस्ट ट्यूब हे पहा अशा प्रकारच्या या दोन टेस्ट ट्यूब आहेत ओके बेंट ट्यूब ही पहा अशा प्रकारची बेंट ट्यूब आहे एक वाकडी नळी असते रबर कॉर्क हे पहा इथं रबर कॉर्क आहेत हे बसवलेले इथले हे रबर कॉर्क आहेत दीज आर दी रबर कॉर्क्स ओके हा सुद्धा रबर कॉर्क आहे देन बर्नर बर्नर दिस इज द बनसेन बर्नर हे पहा अशा पद्धतीचं बर्नर आहे ओके मग आता इथं काय काय केलंय पहा ओके देन बनसेन बर्नर केमिकल्स कोणते आहेत कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट केमिकल कोणते कोणते आहेत कॅल्शियम कार्बोनेट आहेत हे पाय इथं कॅल्शियम कार्बोनेट इथं उत भर भरलेल्या मधात फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वाटर फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम लाईम वाटर आता फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर म्हणजे काय आहे तर एक लक्षात घ्या फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर म्हणजे फ्रेशली तयार केलेलं चुनकळी म्हणतो आपण त्याला चुनकळी चुन चुनकळी म्हणजे चुन्याची निवळी चुन्याची निवळी म्हणजे काय समजा एक आपण सबस्ट मटेरियल चुना घेतला चुना एका डिशमध्ये घेतला त्यामध्ये तो डव त्याच्यात पाणी टाकलं चुना घेतला त्यामध्ये पाणी टाकून त्याला थोडंसं विरगळविलं असं ढवळलं ढवळून त्याला थोडंसं सेटल डाऊन होऊ दिलं स्थिर होऊ दिलं स्थिर झाल्याच्या नंतर वरच्या लेवलला पृष्ठभागावर जे पाणी जमा होतं त्याला आपण चुन्याची निवळी असे म्हणतो दॅट इज कार्ड ॲज लाईम वॉटर चुन्याची निवळी अरे हे पा इथं उष्णता दिली आपण अशा पद्धतीने हिटिंग दिलेली आहे मग या पद्धतीने ही प्रोसेस केल्यानंतर आता पुढं काय पाहत होतं पहा प्रोसिजर सांगितलं टेम सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब कॅल्शियम कार्बोनेट घेतला आपण एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतला फिट अ बेंट ट्यूब टू धिस टेस्ट ट्यूब अशा <coughs> पद्ध <coughs> ही जे बेंट ट्यूब आहे ती या पद्धतीने दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये आपण ती बसवलेली आहे ओके okay. त्यानंतर पुढं काय सांगितलेलं फिट अ बेंट ट्यूब टू दिस टेस्ट ट्यूब विथ दी हेल्प ऑफ रबर कॉर्क एका रबर कॉर्कमध्ये okay. ते पूर्णत बसवलेले आहेत फिट केलेले आहेत ओके आता रबर कॉर्क कशासाठी वापरलेला असतो तर पहा इथं जो काही गॅस वगैरे तयार होईल या गॅपमधून असा बाहेर जाऊ नये या नळीमध्येच गॅस जावा म्हणून असा रबर कॉर्क पॅकिंग दिलेलं असतं त्याचं आणि या ट्यूब मधून हा जो तयार झालेला गॅस आहे तो या ट्यूबमध्ये इकडे येत असतो ओके त्यानंतर इन्सर्ट दी ऑदर एंड ऑफ बेंट ट्यूब इन फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर चुन्याची निवळी असणारी ही जी काही टेस्ट ट्यूब आहे त्या ट्यूबमध्ये दुसरी एंड बसवायची आणि वरच्या माउथला रबर कॉर्क बसवायचा तुम्हाला इन दी ऑदर टेस्ट ट्यूब दुसऱ्या ट्यूब ट्यूबमध्ये म्हणजे अशा प्रकारच्या दोन्ही ट्यूब मध्ये दोन्ही ट्यूबमध्ये अशा प्रकारचं हे मटेरियल आपणास त्यामध्ये बेंट ट्यूब बसवायचे आणि नंतर त्याला हिटिंग द्यायची आहे ओके त्यानंतर हीट दी पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन दी फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्राँगली ओके आणि ही जे टेस्ट ट्यूब आहे याला काय करायचे स्ट्राँगली हिटिंग द्यायचे तुम्हाला याला स्ट्राँगली हिटिंग म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्राँग हिटिंग द्यायची तुम्हाला यामध्ये हीट दी पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन दी फर्स्ट टेस्ट ट्यूब यामध्ये ओके हिट दी पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन दी फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली द लाईम वॉटर विल टर्न मिल्की आणि जर आता इथं याला आपण जर उष्णता दिलात याला कॅल्शियम कार्बोनेटला तर ही जी चुन्याची निवडी असते ना बाजूची ही चुन्याची निवळी दुधी होत असते दुधी होत असते दुधी ओके okay? दुधी होत असते दुधी म्हणजे पांढऱ्या रंगाची होत असते ओके okay. रबर कॉर्क म्हणजे रबराचं बुच रबरी बूच असतं याच्या तोंडावर बसवलेलं असतं ओके okay. काहीतरी प्रश्न विचारायचे म्हणून विचारू नका काहीतरी प्रश्न विचारायचे म्हणून विचारू नका ओके okay. काहीतरी माझी कॉमेंट वाचली जावी आणि मेले दुनियापेक्षा शान आहे हे शानपण दाखवण्यासाठी ते काहीतरी कॉमेंट करू नका ब्लॉक करून टाकेन इथून ओके okay. हीट दे पावडर्ड कॅल्शियम ओके सगळं कळतं रबर कॉर्क कळत नसतं का त्यानंतर पुढं कॅल्शियम कार्बोनेट सी ए सी ओ थ्री शेवटी विचारायच्या प्रश्नांची उत्तर काय विचारायचं मधामध्ये विचारायचं नाही फक्त लक्ष देऊन बघायची इथं नाहीतरी ब्लॉक करून टाकेल ओके कॅल्शियम कार्बोनेट ओ सी ओ थ्री आहे सी ए सी ओ थ्री कॅल्शियम ऑक्साइड कॅल्शियम ऑक्साइड हा झाला कॅल्शियम कार्बोनेट तयार काय झाला आहे तर इथे सी ए ओ कॅल्शियम ऑक्साइड आणि बाहेर पडला कार्बन डायऑक्साइड वायू ओके हिट दी पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन दी फर्स्ट स्टेज ट्यूब स्ट्राँगली दी लाईम वॉटर विल टर्न मिल्की हे जे लाईम वॉटर आहे ते नंतर काय होतं म्हटलंय मिल्की होतं दुधी रंगाचं ते कन्वर्ट होत असतं ओके okay. त्यानंतर इथं पहा इथं एक दुसरी रिॲक्शन दिली आहे तुम्हाला एच टू ओ टूची हा परॉक्साईडची रिॲक्शन दिले परॉक्साईड पर ऑक्साईडची रिॲक्शन दिली आहे पर ओके हायड्रोजन परॉक्साईड तर या हायड्रोजन परॉक्साईडची रिॲक्शन सुद्धा दिली असता यामधून अशा प्रकारे पाणी आणि ऑक्सिजन बाहेर पडत असतो ओके पा बाहेर पडत असतो चला परमेश्वर राऊत तुला ब्लॉक करून टाकतो ओके फक्त लक्ष द्यायची इथे फक्त लक्ष द्यायचं ओके एच टू ओ टू स्ट्रांगली हिटिंग म्हटले स्ट्रॉंगली हिटिंग म्हणजे जास्त उष्णता द्यायची ओके त्यानंतर पुढं टू एच टू ओ दॅट इज दि एच टू ओ अशा पद्धती हायड्रोजन परॉक्साइड इथं वापरला जात असतो ओके त्यानंतर पुढं कॅल्शियम कार्बोनेट या दोन रिॲक्शन परत तुम्हाला मी इथे दिले उई सॉ इन दी अबाऊ ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकम्पोजिशन रिॲक्शन कॅल्शियम कार्बोनेट पा वी सॉ इन दी अबाव ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकम्पोजिशन रिॲक्शन कॅल्शियम कार्बोनेटचं डिकंपोजिशन रिॲक्शन होते इथं जो ना कॅल्शियम कार्बोनेट सी एस थ्री याचं डिकम्पोजिशन होतं डिकंपोजिशन होतं म्हणजे काय एका कंपाऊंडचं रूपांतर दोन कंपाऊंडमध्ये होत असतं डिकंपोजिशन रिॲक्शन अँड द कार्बन डायऑक्साइड गॅस फॉर्मड टर्न्स दी लाईन वॉटर मिल्की म्हणजे इथं कार्बन कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं आणि कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू अशा स्वरूपामध्ये इकडे येत असतो या पद्धतीने इथून तो पास होत असतो ओके आणि म्हणून देन दे वी सॉ इन दी अबोव ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकम्पोजिशन रिॲक्शन अँड द कार्बन डायऑक्साइड गॅस फॉर्मड टर्न्स टू दी लाईम वॉटर मिल्की आणि तोच कार्बन डायऑक्साईड इथं तयार झालेला कार्बन डायऑक्साइड तो इकडं येत असतो इकडं येत असतो आणि इकडं आल्याच्या नंतर तो ही जे चुन्याची निवडी असते वॉटर त्याला तो मिल्की करत असतो प्रश्न असे विचारा प्रश्न असे विचारा की व्यवस्थितरित्या सर्वांचा विचारलेला प्रश्न हा सर्वांना व्यवस्थितरित्या वाटावा उगीच काहीतरी सर नाकातला मेकूड कसा काढायचा हा जर प्रश्न विचारत असाल तर हे चुकीचे काहीतरी माझी कॉमेंट इथं वाचली जावी आणि माझं शान पण सगळ्याच्या समोर यावं म्हणून असा जर प्रश्न जर येत असेल तर मी बरोबर इथं लक्षात येतं मला मी त्याला ब्लॉक करून टाकणार ओके okay? सगळ्यांना डिस्टर्ब करू नका लक्ष देऊ बऱ्याच वेळेस सांगितलं होतं काही माकडं नवीन माकडं आलेली असतात जे जुनी येतं जुन्यांना शिस्त माहिती आहे आपली जे नवीन माकडे येतात ते अशा पद्धतीचं वच 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 करत असतात नाकात बोटं घालून ओके त्यानंतर द सेकंड प्रॉडक्ट ऑफ रिॲक्शन सेकंड प्रॉडक्ट लक्षात द्या द सेकंड प्रॉडक्ट ऑफ रिॲक्शन दॅट इज द कॅल्शियम ऑक्साईड पावडर कॅल्शियम पहा लक्षात द्या सेकंड प्रॉडक्ट ऑफ द रिॲक्शन दॅट द कॅल्शियम ऑक्साइड पावडर रिमेन्स बिहाइंड इन द टेस्ट ट्यूब आणि या कॅल्शियम ऑक्साइडला आपण उष्णता दिल्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड तो इकडे निघून जातो आणि ह्या चुण्याच्या निवडीला तो दुधी करून टाकतो दुधाळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाची तो करून टाकत असतो मग इथं बाकी काय राहतं तर बाकी राहतं यामध्ये फक्त कॅल्शियम ऑक्साइड राहतो दॅट इज ओनली सी ए ओ सी ए ओ बाकी राहत असतो ओनली सी एओ इथं बाकी राहत असतो तर अशा स्वरूपामध्ये ही प्रोसेस तुम्हाला इथं मी सांगितलेली आहे म्हणजे हे पुस्तकामध्ये दिलेलं मटेरियल आहे ओके सिमिलरली इन द अनदर रिॲक्शन दुसऱ्या रिॲक्शनमध्ये ही दुसरी रिॲक्शन ही सोळावी रिॲक्शन तुम्हाला मी समजावून सांगितलेली आहे ते कसं आणखी एकदा तो तुम्हाला स्टेप समजावून सांगतो सिमिलरली इन अनदर रिॲक्शन दॅट इज द इक्वेशन नंबर सेव्हन्टीन हे सतरा नंबरचं काय आहे द हायड्रोजन परॉक्साईड नॅचरली undergoes स्लो डिकम्पोजिशन हायड्रोजन peroxide जर घेतला तर त्याचं नैसर्गिक स्वरूपामध्ये हळुवारपणे त्याचं डिकम्पोजिशन होत राहतं स्लोली डिकम्पोजिशन इन टू दी वॉटर अँड ऑक्सिजन स्लोली त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि कशात रूपांतर होतं दॅट कॅन कन्वर्टेड इन टू दी वॉटर ॲज वेल ॲज ऑक्सिजन ओके अँड देन ए पा आता इतर रिॲक्शन कशी होते कॅल्शियम आणि सी ओ टू आहे ओ थ्री आहे म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आहे तर इथं काय होतं पहा या रिॲक्शनमध्ये हा सी ए हा जशास तसा फक्त सी ए बाकी उरतो आणि या सी ओ थ्रीमधून सी ओ थ्रीमधून सी ओ टू बाजूला निघून जातो हा सी ओ टू एक ओ बाकी सी ओ टू निघून जातो ओ टू सी ओ टू कार्बन आणि ऑक्सिजन उक्षिय, दोन ऑक्सिजन निघून जातात म्हणजे सीओ टू बाजूला निघून जातो आणि वरच्या दिशेने बाण असल्यामुळे तो वायूच्या स्वरूपामध्ये तो बाहेर पडत असतो आणि इथं जो बाकी जो आहे तो एक ऑक्सिजन मात्र या कार्ब कॅल्शियम बरोबर जात असतो हा कॅल्शियम कार्बोनेट आहे कॅल्शियम कार्बोनेट या कॅल्शियम कार्बोनेटमध्ये काय होतं हा जो ऑक्सिजन आहे तो एक ऑक्सिजन कॅल्शियम बरोबर जातो म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड तयार करतो आणि इथं सी ओ टू जो बाकी उरतो तो अशा पद्धतीने स्वरूपाद तो आकाशा मधे निगुन जाता मीन दैट कैन इवॉल्व इन दी फॉर्म ऑफ गैस गैसा मध्य तो निगुन जातो ओके इस तरह से ये हुई रिएक्शन कैल्शियम कार्बोनेट की उसके बाद आगे की रिएक्शन है हाइड्रोजन परॉक्साइड हाइड्रोजन परॉक्साइड जो बच्चे लेट आ रहे हैं लेट आने के बाद कमेंट करना नहीं कमेंट करना खाली आके सुनते रहना मैं लेट आ गया हूं मै हूँ काय दुनियाचा असं काही एवढं काय मोठा तीर मारला नाही उशिरा येऊन हाय करायचं नाही बाय करायचं नाही काय नाही यायचं आणि गपचिप बघत आहे कसलाच कॉमेंट करत बसायचं नाही ओके आता मला हे परत 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 एवढं सांगूनसुद्धा परत परत, परत सांगावं लागतं आज थोडासा डिस्टर्ब करतायत विद्यार्थी ओके डिस्टर्ब करत आहेत त्रास देत आहेत मधामध्ये कॉमेंट करून त्यानंतर टू एच टू ओ टू एच टू ओ लक्षात घ्या एच टू ओ टू एच टू ओ टू म्हणजे हायड्रोजन पर दिस इज द हायड्रोजन पर आहे ओके आता याचं डिकम्पोजिशन होतं म्हणजे इथं तयार होतं पाणी पाणी तयार होतं पाणी आणि ऑक्सिजन गॅस बाहेर पडत असतो जो ऑक्सिजन आप तुम्ही आम्ही घेत असतो तुम्ही आम्ही जो ऑक्सिजन घेत असतो तो ऑक्सिजन इथं सातत्याने उपयोगाला येत असतो वी सॉ इन दी अबाऊ ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगूच डिकम्पोजिशन तुम्हाला सांगितलेलं आहे ओके okay. आता इथं काय होतं पहा एच टू ओ टू आहे एच टू ओ टूचे दोन मॉलिक्युल्स वापरलेले आहेत हायड्रोजन पर है. दोन मॉलिक्युल्स आहेत इथे इथं काय होतं पहा हा जो एच टू ओ टू आहे अशा स्वरूपामध्ये दोन एच टू ओ टू आणि दुसरा सुद्धा एच टू ओ टू असतो म्हणजे असा एच टू ओ टू आणि हा सुद्धा एच टू ओ टू आहे म्हणजे इथं दोन असे ते लिहिलेत ले ना तुम्हाला अशा प्रकारचे दोन आहेत मग इथं काय होतं पहा ऑक्सिजन गॅस बाहेर पडतो तर यामधून एक ऑक्सिजन असा बाहेर पडला असं गुरित धरा एक ऑक्सिजन म्हणजे ओ टू ओ टू बाहेर पडला म्हणजे ऑक्सिजन गॅस बाहेर पडला का इथं काय उरलं बाकी हो इथं किती उरले हायड्रोजन किती उरलेत सांगा सगळ्यांनी हायड्रोजन किती उरले हाय बाय काय करायचं नाही <coughs> आता प्रश्नाची उत्तर द्या सरळ उत्तर द्या हायड्रोजन इथं किती उरले इथं जे मी राऊंड केलेलं आहे या राऊंडमध्ये हायड्रोजनची संख्या किती आहे टोटल टेल मी टोटल नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स टोटल नंबर ऑफ हायड्रोजन टेल मी फास्ट फोर हायड्रोजन ऍटम्स आहेत फोर हायड्रोजन ॲटम व्हेरी गुड फोर आदित्य देशमुख ओके फोर हायड्रोजन ऍटम्स आहेत व्हेरी गुड अशा स्वरूपामध्ये तर दोन चार हायड्रोजन उरले ओके ऑक्सिजन कुठे किती उरलेले आहेत सांगा ऑक्सिजन किती आहेत टोटल ऑक्सिजन किती आहेत यामध्ये इथं ऑक्सिजन किती उरलेत ऑक्सिजन दोन आहेत ओके आणि हायड्रोजन चार आहेत मग ऑक्सिजन दोन आणि हायड्रोजन चार असतील तर त्यांना अशा पद्धतीने ते लिहिलं जात असतं म्हणजे कसं एच टू ओ जर लिहिलं तर दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन झाला आणि ते जर इथं आपण दोन्ही जर याला जर मल्टिप्लाय केलं समोर मल्टिप्लाय जर फॅक्टर दिला तर हे झालं एच टू ओ टू एच टू ओ म्हणजे चार हायड्रोजन आणि दोन ऑक्सिजन तर अशा स्वरूपामध्ये हा कंपाऊंड इथं तुम्हाला बॅलन्स झालेला आहे तर अशा पद्धतीची रिॲक्शन बॅलन्स केली जात असते म्हणजे इकडं कॅल्शियम किती आहेत तर कॅल्शियम इकडं एक आहे तर एकच तर यातला एक ऑक्सिजन कॅल्शियम बरोबर आला म्हणून तयार झाला कॅल्शियम ऑक्साइड ओके आणि इथून ओ टू बाकी राहिला तो ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅसच्या स्वरूपामध्ये तो हवेमध्ये गेलेला आहे ओके okay. जो प्रश्न विचारला तेवढंच उत्तर द्यायचं इतर काही कॉमेंट करत बसायचं नाही काहीच कॉमेंट करत बसायचं नाही आणि त्या तुमच्या नशिबाला ब्लॉक आला असत धरा आता परत 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 त्या ब्लॉकवर मला बोलायची गरज पडू नये मला शिकवू द्या इथं ओके okay. त्यानंतर पुढचं आहे दे नेक्स्ट ओके okay. तर पहा अनदर रिॲक्शन अशा प्रकारच्या ह्या दोन्ही रिॲक्शन्स मी तुम्हाला इथं समजावून सांगितलेल्या आहेत डिकंपोजिशन रिॲक्शन ओके आता पुढे काय आहे पा, पा, तर अँड बोथ आर पावटीशन रिॲक्शन सोळावी रिॲक्शन आणि सतरावी रिॲक्शन हे दोन्ही काय आहेत डिकंपोजिशन रिॲक्शन आहेत बोथ आर डिकंपोजिशन रिॲक्शन ओके चलो आगे का बीड क्या आहे आता दुसरे एक तुम्हाला सांगितले आहेत कॅन यू रिकॉल म्हटलं कॅन यू रिकॉल ओके कॅन यू रिकॉल तर यामध्ये मनीषा गव्हाणी जिवंदर सोहम तुम्ही विनाकारण कॉमेंट केलेली आहे तुम्हाला ब्लॉक करू का तुम्हाला ब्लॉक करू का सांगा वर्गा पद्धतीने कॉन्ट्रोल कंट्रोल करावं लागतं वर्गासारखं मला इथे फक्त लक्ष देऊन ऐकायचं कॉमेंट करण्यामध्ये लक्ष द्यायचं नाही इट इज पॉसिबल पहा लक्षात कॅन यू रिकॉल तुम्ही आठवून पहा म्हटलंय आठवून पहा आठवा काय आठवायचे इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस दी हायड्रोजन बाय कंपोजिशन ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ हिट बाय मीन्स ऑफ हिट इलेक्ट्रिसिटी ऑर लाईट लक्षात घ्या प्रश्न काय सांगितलं इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस हे शक्य आहे काय शक्य आहे का प्रोड्यूस द हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ वॉटर पाण्याचं डिकम्पोजिशन करून एच टू ओ याचं डिकम्पोजिशन करून काय हायड्रोजन प्रोड्यूस द हायड्रोजन आपण बनवू शकतो का यस ऑर नो मध्ये उत्तर द्या इथं तुम्ही येस ऑर नो यू टेल मी आन्सर फास्ट इयर येस ऑर नोमध्ये आन्सर द्यायचं आहे येस ऑर नो इथं जे प्रश्न विचारला आहे काय दिलं आहे तुम्हाला इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस दी हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ वॉटर पाण्याचं डिकंपोजिशन करून आपण अशा प्रकारचं काय हीट इलेक्ट्रिसिटी हायड्रोजन तयार करू शकतो का पण कुणाच्या बाय मीन्स ऑफ हीट इलेक्ट्रिसिटी ऑर लाईट हीट इलेक्ट्रिसिटी ऑफ लाईट यांचा वापर करून यांचा वापर करून आपण यांचा वापर करून आपण तिकडे तयार करू शकतो का काही जण आहेत नो नो काही जण आहेत येस काही जण आहेत नो ओके येस नो येस नो मध्ये सगळ्यांचं चालू आहे ओके Okay. त्यानंतर पुढं इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस ओके यस बाय यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेरी गुड तर आपण याचं डिकम्पोजिशन करू शकतो पाण्याचं आणि बऱ्याच जणांनी नो नो उत्तर दिलेलं आहे बऱ्याच जणांनी यस उत्तर दिलेलं आहे तर ज्यांनी ज्यांनी यस उत्तर दिलं त्या सर्वांचं आणखी एकदा माझ्याकडनं अभिनंदन सर्वांचं यस वी कॅन डिकम्पोजिट वी कॅन प्रोड्यूस हायड्रोजन आपण हायड्रोजन बनवू शकतो कसा डिकम्पोजिशन ऑफ वॉटर मग कसं डिकंपिशन केलं जातं तर त्याचा इलेक्ट्रिसिटी त्याला सप्लाय दिला जातो आणि इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय देऊन आपण त्यामधून डिकम्पोजिशन करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट करू शकतो ओके ओके त्यानंतर आता पुढं वी हॅव स्टडीड इन प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट वॉटर डिकंपोजिस इन टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅसेस ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू दी ॲसिड्युलेटेड वॉटर ॲसिड्युलेटेड वॉटर म्हणजे ॲसिडिफाईड म्हणजे आम्लयुक्त पाण्यामधून आपण काय केलं त्यामध्ये जर दोन इलेक्ट्रोड बुडवले आणि त्यामधून जर इलेक्ट्रिसिटी आपण जर पास जर केली तर इलेक्ट्रिसिटी पास केल्याच्या नंतर त्यामध्ये पाण्यापासून ऑक्सि ऑक्सिजन आणि हायड्रोजन आपण वेगळे करू शकतो वी कॅन सेपरेट ऑक्सिजन अँड वॉटर ओके पहा ऑक्सिजन आणि हायड्रोजन आपण सेपरेट करू शकतो म्हणजे अशा प्रकारचा हा एच टू आहे या एच ओला आपण इलेक्ट्रिसिटी जर पास केलात तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण सेपरेट करू शकतो देख पा वी आव स्टडीड इन प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द वॉटर डिकंपोजिस अपघटन होतं त्याचं इन टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये होतं गॅसेस ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू दी ॲसिड्युलेटेड वॉटर आता ॲसिड्युलेटेड वॉटर म्हणजे काय आहे तर याचा ॲसिडिलेटेड वाटर म्हणजे ॲसिडिफाईड म्हणजे आम्लयुक्त पाण्यामधून असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे आम्लयुक्त पाण्यामधून आम्लयुक्त पाण्यामधून ओके तर अशा स्वरूपामध्ये हे आहे आता पुढं डिकम्पोजिशन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी आणि हे जे काही डिकम्पोजिशन घडत असतं हे कशामुळं घडत असतं बाय इलेक्ट्रिकल एनर्जी एका इलेक्ट्रिकल एनर्जीच्या आधारे आपण ही सर्व प्रक्रिया करू शकत असतो बाय इलेक्ट्रिकल एनर्जी दिस डिकम्पोजिशन टेक्स टेक्सप्लेस बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी पास केल्याबरोबर त्याचं डिकम्पोजिशन होत असतं देअर फोर इट इज कार्ड ॲज इलेक्ट्रोलेसिस याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोलेसिस असे म्हणत असतो काही अडचण तर नाही ना तुम्हाला यामध्ये मग त्याची रिॲक्शन कशी आहे देखो इसकी इस तरह से रिॲक्शन होती है कैसा टू एच टू ओ दिस इज द टू एच टू ओ हे टू एच टू ओ आहे ओके दिस इज द टू एच टू आणि ओ टू मग आता तुमच्या लक्षात आला असेल इथं चार हायड्रोजन आहेत आणि दोन ऑक्सिजन आहेत अशा पद्धतीने जो गुणाकार असतो ना इकडे जो आकडा लिहिलेला असतो हा गुणाकाराचा या सगळ्यांना असतो तो आणि समजा आता इथं टू एच टू आहे टू एच टू ओ आहे समजा जर या ठिकाणी जर दोन असतं तर हा झाला असता हायड्रोजन परॉक्साईड पाणी न राहता हा झाला असता हायड्रोजन परॉक्साइड मग हायड्रोजन पर याला आपण जर उष्णता दिली तर एक पहा लक्षात घ्या चार हायड्रोजन तयार झाले हायड्रोजन किती फोर हायड्रोजन होतात आणि फोर ऑक्सिजन सुद्धा होतात ऑक्सिजन सुद्धा फोर होतात हायड्रोजन फोर ऑक्सिजन फोर बट ॲक्च्युअली इथं हे वाटर आहे वाटर असल्यामुळे फक्त इथं दोनने मल्टिप्लाय करायचे याला दोन्ही मल्टिप्लाय केला तर चार हायड्रोजन आणि दोन ऑक्सिजन होतात आणि त्याचं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस केली इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होणे म्हणजे त्याला आपण विद्युत अपघटन असे म्हणतो विद्युत अपघटन जे मराठी माध्यमाची मुलं आहेत जे आता मला सांगा जे इथं कोणी जे मराठी माध्यमाची जे मुलं आहेत मराठी मीडियमचे ज्यांचं पुस्तक ते मराठीतून अभ्यासत आहेत मराठीतून अभ्यासत आहेत त्यांच्या शाळेमध्ये मराठी मीडियम आहे पण इथे व्हिडिओ पाहत आहेत असे कोण कोण आहेत आणि त्यांना समजतंय का त्यांनी फक्त इथं कॉमेंट करा त्यांना समजत आहे का ओके त्यांनाही समजलं पाहिजे परफेक्टरित्या कारण का मला त्यांचंही आहे आणि सेमीची मुलं इंग्लिश मीडियमचे मुलं आणि मराठी मीडियमचे मुलं सर्वांचा मला इथं विचार करायचा आहे ओके द केमिकल रिॲक्शन इन विच टू ऑर मोर प्रोडक्ट्स पहा लक्षात घ्या डिकम्पोजिशन रिॲक्शनची व्याख्या आहे काय द केमिकल रिॲक्शन इन विच टू ऑर मोर प्रोडक्ट्स आर फॉर्मड फ्रॉम सिंगल रिॲक्टंट एकाच सिंगल रिॲक्टंट पासून सिंगल रिॲक्टंट पासून ओके सिंगल रिॲक्टंट इज कार्ड डिकंपोजिशन रिॲक्शन डिकंपोजिशन रिॲक्शन ओके डिकम्पोजिशन रिॲक्शन तर अशा पद्धतीने आपण त्याला म्हणतो आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असे म्हणत आहोत ओके व्हेरी गुड व्हेरी गुड आणि जर जे मराठी माध्यमाचं माद्द पुस्तक जे मराठी लँग्वेजमधून विज्ञान अभ्यासत आहेत मराठीमधून विज्ञान अभ्यासत आहेत त्या विद्यार्थी त्या त्या विद्यार्थ्यांनी विद्यार आय एम इथं कॉमेंट करा आय एम आय एम मला त्यावरून लक्षात येऊ द्या की मराठीमधून विज्ञान किती जण अभ्यासत आहेत मराठीमधून विज्ञान किती जण अभ्यासत आहेत त्यांनी ॲम फक्त शब्द इथे कॉमेंट करा आय ॲम ओके आय एम शब्द कॉमेंट करा इथे ओके त्यानंतर पुढे याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो आपण त्याला मराठीमधून त्याला विद्युत अप म्हणजे डिकम्पोजिशन त्याला आपण अपघटन अभिक्रिया असे म्हणत असतो ओके अश्विनी राठोड आहे ठीक आहे मराठीमधून पुस्तक अभ्यासत आहे आणखी कोण कोण आहेत सृष्टी किशोर ओके आणखी कोण कोण आहेत मराठीमधून पुस्तक अभ्यासत आहे ते विज्ञान मराठीतून अभ्यासत आहे त्यांच्या शाळेमध्ये सेमीची पर्याय नाही आहे सेमी नाही आहे आय एम आय एम व्हेरी गुड ओके व्हेरी गुड व्हेरी गुड संतोष मटपती आहे जया राठोड आहे परमेश्वर धेटे आहे संतोष मटपती ओमकार गायकवाड तेवढ्याच विद्यार्थ्यांनी फक्त करायचा शरद जाधव पायल आंबेकर ओके ओके व्हेरी गुड मग तुम्हाला सर्वांना लक्षात येतं आहे का तुम्हाला सर्वांना लक्षात येते का त्याच विद्यार्थ्यांनी फक्त कॉमेंट करायची आहे <laughs> तुम्हाला सुद्धा लक्षात येते ना परफेक्ट कारण का तुम्हालाही सुद्धा लक्षात यावं हा माझा उद्देश आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला दुहेरी फायदा होतोय सेमीमधून मी माहिती मिळते तुम्हाला आणि मराठी मिडीयममधून माहिती मिळते दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला माहिती मिळते आणि भविष्यकाळामध्ये तुम्ही ज्यावेळेस अकरावी बारावीला जाल तुम्हाला कसल्याच पद्धतीची अडचण येणार नाही आणि अशाच पद्धतीची मी टीचिंग देत वर्षभर देत राहील निश्चित तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल त्याचा ओके व्हेरी गुड त्यानंतर पुढं फक्त एकच की मराठीतून जे पुस्तक अभ्यास येतात त्यांनी मराठीचं पुस्तक जवळ ठेवायचं मी मराठीचे शब्दसुद्धा इथे तुम्हाला सांगतोय मी इथं मराठीतून पुस्तक ओपन करून ठेवलेलं असतं आणि मला एकदम मराठीतून टर्मिनॉलॉजी जर गडबडीमध्ये लक्षात येत नसेल तर पटकन मी इथं पाहून सांगत आहे ते समजावून सांगत आहे मेनी डिग्रेडेशन प्रोसेसेस टेक्सप्रेस इन द नेचर सराउंडिंग अस मेनी डिग्रेडेशन म्हणजे अपघटनाच्या प्रक्रिया आपल्या अप सभोवती सातत्याने घडत असतात असंख्य अशा प्रोसेस घडत असतात मेनी डिग्रेडेशन प्रोसेस एस प्लेस इन द नेचर अस आपल्या आपल्यासोबत ह्या प्रक्रिया घडत असतात ओके मग आता कोणत्या कोणत्या असतात त्या तर पहा ऑर्गॅनिक वेस्ट म्हटलंय ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट आता ऑर्गॅनिक वेस्टचा अर्थ काय येतो लक्षात घ्या ओके <coughs> ऑर्गॅनिक okay, वेस्ट तर कोणते कोणते आहेत ऑर्गॅनिक वेस्ट पहा तर ऑर्गॅनिक वेस्ट दॅट इज the ओके ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज सेंद्रिय कचरा म्हणतो आपण त्याला सेंद्रिय कचरा ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे सेंद्रिय कचरा जो कचरा की शेतीमध्ये उसाची पाचट असेल कडबा असेल है ना हे सर्व ओके मेनी डिग्रेडेशन प्रोसेस प्लेस इन द नेचर सराउंडिंग आपल्या आजूबाजूला भाजीपाला कुजतो कुजतो आपल्या घरातला किंवा भाकर सडते तर ठीक नाही भाकर कुजते भाकर आपण जर दुरडीमध्ये भाकर तशीच ठेवली तर दमट वातावरणामध्ये दमट वातावरणामध्ये भाकर ती कुजते ओके ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकंपुट बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ॲज अ रिझल्ट मॅन्युअर अँड बायोगॅस आर फॉर्मड मॅन्युअर म्हणजे जैविक वायूचा उपयोग इंधन म्हणून करतात म्हटलं लक्षात घ्या सूक्ष्मजीवामार्फत त्याचं विघटन पाहून खत तयार होतो मॅन्युअर म्हणजे खत खत जे आपण बायोगॅस वगैरे पाहतो बघा बायोगॅस बायोगॅसमधून गॅस पण बाहेर पडतो आणि जो राळा बाहेर पडतो ना दॅट राळा तो जो राळा असतो तो खत असतो त्याला आपण मॅन्युअर असे म्हणत असतो तर अशा स्वरूपामध्ये हा पॉइंट आपण जितका जमेल तितका जास्तीत जास्त स्वरूपामध्ये तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बायोगॅस इज फॉर्मड बायोगॅस इज यूज ॲज अ फ्युएल फ्युएल म्हणजे फ्युएल म्हणून त्याचा वापर केलेला असतो बायोगॅस फ्युएल म्हणजे इंधन म्हणून आपल्या घरामध्ये शेगडीसाठी वगैरे त्याचा वापर केला जातो बायोगॅस प्लांटमध्ये त्याचा वापर केलेला असतो बायोगॅसवरचासुद्धा व्हिडिओज तुम्ही बनवून पोस्ट केलेले आहेत जनरलची एक प्लेलिस्ट आहे त्या जनरलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथून त्याच्या लिंक्स वगैरे तुम्ही सर्व व्यवस्थितरित्या पाहू शकता तर अशा स्वरूपामध्ये या वेगवेगळ्या वेग लिंक वेगवेगळ्या माहिती तुम्हाला मी दिलेली आहे आणि बऱ्याच चॅप्टरच्या लिंकसुद्धा तुम्हाला यामध्ये मी देत आहे आणि देणार आहे ओके okay. तर इथून पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता ओके okay. चला तुमच्या काही अडचणी असतील तर मला सांगा मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीव मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव ओके चला सांगा आता स सगळ्यांनी कॉमेंट करा काही अडचण आहे का सांगा मला तुमची काय अडचण असेल तर कॉमेंट करा आत्ता कॉमेंट करा तुमची अडचण ओके कॉमेंट तुमची काय कॉमेंट असेल तर लागली तर कॉमेंट करा पटकन सर यू आर अ ग्रेट धन्यवाद ओके धन्यवाद अश्विनी राठोड चला सगळ्यांनी कॉमेंट करा नो डाऊट नो डाऊट ओके डायरेक्ट बाय बाय म्हणत लगेच मी जाण्याच्या अगोदर जात आहेत एवढी गडबड आहे त्यांना एवढी गडबड आहे ओके सर टुडेज टॉपिक अंडरस्टूड व्हेरी वेल वेके व्हेरी गुड धन्यवाद धन्यवाद ओके असे सर्व कॉ टॉपिक मी ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे सेंद्रिय कचरा सेंद्रिय कचरा जो शेतीमध्ये जो असतो ना आपला शेतीमध्ये गान कचरा जो निघत असतो भाजीपाला वगैरे कचरा तो कचरा म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट शे शेती शेतीमध्ये सापडणारा वगैरे नो प्रॉब्लम ओके धन्यवाद नथिंग डाऊट ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड यू आर जिनियस सर धन्यवाद धन्यवाद डी सर डिकंपोजिशन रिॲक्शन समजली नाही मग आता हे डिकम्पोजिशनच सांगितले ना आतापर्यंत मग पूर्ण समजलं नाही तुला तर आता परत व्हिडिओ तो रिपीट करून पहा सर तुम्ही आता सायन्स एकच्या सुरू ठेवणार का नाही उद्याला उद्याला तीन दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस सेकंड पेपर राहणार आहे तर उद्याला ॲसिडिडेटन म्हणजे आम्लयुक्त सर तुम्ही शिकवल्यावर डाऊट कसा असणार धन्यवाद देवांग देशपांडे धन्यवाद ओके जास्त झाडावर चढू नको मला जास्त बी स्तुती करू नको ओके नो डाऊट एनी ओके मी बाय म्हणल्याशिवाय कोणी जायचं नाही बाय म्हणायचं नाही ओके थँक्स सर टीचिंग ऑल ओके सर तुम्ही खूप छान शिकवता मी अडचणी विचारतो आहे धन्यवाद लई झाडावर चढू नका हरभऱ्याच्या झाडावर हरभऱ्याच्या झाडावर चढू नका सर तुम्ही आता सायन्स एकचं सुरू ठेवाल का आता तीन दिवस सायन्स सेकंड असेल गुरुवार शुक्रवार शनिवार सायन्स सेकंड असेल सोमवार मंगळवार बुधवार सायन्स फर्स्ट असेल सर आपण खूप छान शिकवतात धन्यवाद ओके <coughs> okay, सर विल यू टेक लाईव डेली अरे बेटा डेलीच असतो ना अस्मिता छत्तर तुला दोन महिन्यापासून बघतोय तू आणि डेली लाईव्ह शिकवा म्हणतो आहे डेली शिकवत नाही का डेली सर यू आर अ व्हेरी ग्रेट ओके न्यूज चॅनल काय मराठी बाना टी व्ही उस्मानाबाद न्यूज चॅनल सर तुम्ही लय भारी शिकवता धन्यवाद ओके हाऊ टू आयडेंटिफाय द हिट इज रिलीजड ऑर नॉट इन दी रिॲक्शन त्या पातेल्याला हात जर लावला आणि ते जर गरम जर जाणवलं तर तिथून हीट बाहेर पडली तुला ताप आली कशी कळते आई मला लई ताप आले कसं कळतं असं म्हणतो की नाही ताप आली करतो की नाही मग ते कधी करतो आणि गळ्याला हात लावून पाहतो तसंच त्या पातेल्याला त्या मटेरियलला आपण जर हात लावून बाहेरून लावून बघितलात तर हीट इवॉल्व्ह झाली की नाही ते आपल्यास कळतं ओके याच चॅनलवर आहे सेकंड सुद्धा सेकंड सुद्धा आपण याच चॅनलवर घेणार आहेत उद्याला हाऊ टू आयडेंटिफाय हीट इज ओके त्यानंतर कोणत्या चॅनलवर आहे याच चॅनलवर आहे नाही सर खूप छान शिकवतात वंडरफुल ओके धन्यवाद धन्यवाद ओके यू आर बेस्ट सर ओके धन्यवाद धन्यवाद ओके तर या व्हिडिओसाठी इथंच थांबूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये लागलीच उद्या सकाळी सायन्स सेकंडसाठी भेटूया सायन्स सेकंडला एक्झरसाईज घ्यायची आपल्याला एक्झरसाईज पूर्ण चॅप्टरचा एक्झरसाईज घ्यायचा आहे एक किंवा दोन व्हिडिओमध्ये तो होऊन जाईल ओके एक किंवा दोन व्हिडिओमध्ये होऊन जाईल व्हॉट्सअप लिंकमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे परंतु यूट आपलं जिनीए सायन्स टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळ्यांनी जीनिएस सायन्स टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता मी व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक शेअर करत बसणार नाही ओके टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथं टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक देतो आहे मी लागलीच लिंक देत आहे त्या लिंकवर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे ती लिंक जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होण्याची आवश्यकता नाही टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळ्यांनी ओके उद्याला सेकंड पेपरसाठी आपण भेटूया टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये लॉग इन करून जॉईन व्हा सगळ्यांनी ओके बाय बाय टेलिग्राम चॅनल जॉईन करा बाय बाय धन्यवाद